श्री स्वामी समर्थ अंकशास्त्रानुसार कोणत्या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींनी कोणता रत्न धारण करावा ज्या व्यक्तींचा जन्म एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस या तारखांना झाला असल्यास त्यांचा मुलांक एक येतो मुलांक एकवर सूर्यग्रहाचे स्वामित्व असल्याचे मानले जाते ज्या व्यक्तींचा मुलांक एक आहे त्यांच्यासाठी पुष्कराज आणि पिवळा आणि हिरवा तृणमणी शुभ असल्याचे सांगितले जाते हे रत्न अंगठीत किंवा मा लॉकेटच्या माध्यमातून ते त्वचेला स्पर्श करेल अशा प्रकारे बनवून घ्यावे आणि ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार योग्य दिवशी मंत्रवून धारण करावे असे सांगितले जाते ज्या व्यक्तींचा जन्म दोन अकरा वीस आणि एकोणतीस या तारखांना झाला आहे त्या व्यक्तींचा मुलांक दोन येतो चंद्र हा मुलांक दोनचा स्वामी मानला जातो चंद्र हा मातृत्वकारक मानला गेलेला आहे ज्या व्यक्तींचा मुलांक दोन आहे अशा व्यक्तींसाठी मोती चंद्रमणी आणि पिवळ्या हिरव्या रंगाचे रत्न शुभ असल्याचे सांगितले जाते या व्यक्तींचा मनोरंजन आणि कलाक्षेत्राकडे अधिक कल असतो वरीलपैकी रत्न धारण केल्यास कार्यक्षेत्रात उत्तम प्रकारे लाभ आणि फायदा दोन्ही मिळू शकते असे सांगितले जाते ज्या व्यक्तींचा जन्म तीन बारा एकवीस आणि तीस या तारखांना झाला असेल तर त्या व्यक्तींचा मुलांक तीन असतो मुलांक तीनवर गुरुचे स्वामित्व असल्याचे मानले जाते ज्या व्यक्तींचा मुलांक तीन आहे अशा व्यक्तींकडे उत्तम नेतृत्व गुण असतात बड्या कंपन्या संस्थामध्ये अशा व्यक्ती अनेक उच्च पदावर कार्यरत असतात अशा व्यक्तींसाठी नीलमणी आणि बिल्लोर रत्न शुभ असून ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार योग्य दिवशी हे रत्न धारण केल्यास उत्तम लाभ मिळू शकतो असे सांगितले जाते सा ज्या व्यक्तींचा जन्म चार तेरा बावीस आणि एकतीस या तारखांना झाला असेल तर त्या व्यक्तींचा मुलांक चार असतो राहूचे मुलांक चार वर स्वामित्व असल्याचे मानले जाते राहू ग्रहामुळे जीवनात तीव्र गतीने चढ उतार येतात असे सांगितले जाते त्यामुळे ज्या व्यक्तींचा मुलांक चार आहे अशा व्यक्तींसाठी गडद रंगाचे नीलम रत्न शुभ असल्याचे सांगितले जाते हे रत्न अंगठी किंवा लॉकेटच्या माध्यमातून ते त्वचेला स्पर्श करेल अशा प्रकारे बनवून घ्यावे हे रत्न धारण करण्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला अवश्य घ्यावा असे सांगितले जाते ज्या व्यक्तींचा जन्म पाच चौदा आणि तेवीस या तारखांना झाला असेल त्या व्यक्तींचा मुलांक पाच येतो बुद्धिकारक असलेल्या बुधग्रहाचे स्वामित्व मुलांक पाचवर असते असे मानले जाते मुलांक पाच असलेल्या व्यक्ती संपर्क प्रसारणामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असतात ज्या व्यक्तींचा मुलांक पाच आहे त्या व्यक्तींसाठी हिरा शुभ मानला गेलेला आहे हिरा धारण करताना तो चांदी किंवा प्लॅटिनममध्ये धारण करावा असे सांगितले जाते मात्र रत्न धारण करण्यापूर्वी ज्योतिषाचा योग्य सल्ला घ्यावा ज्या व्यक्ती ज्या व्यक्तींचा जन्म सहा पंधरा चोवीस या तारखांना झाला असेल त्या व्यक्तींचा मुलांक सहा असतो मुलांक सहावर भौतिक सुखांचा कारक असलेल्या शुक्रग्रहाचे स्वामित्व असते असे मानले जाते मुलांक सहा असलेल्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व आकर्षक असते त्या व्यक्तींना मान सन्मान आणि प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर मिळते मात्र आळस आणि निर्णयक्षमतेचा अभावही या व्यक्तींमध्ये आढळून येतो ज्या व्यक्तींचा मुलांकसा आहे त्या व्यक्तींसाठी फिरोजा आणि पाचू ही रत्ने अत्यंत शुभ असल्याचे मानले जाते कार्यक्षेत्रात त्यामुळे लाभ आणि फायदा मिळू शकतो असे सांगितले जाते मात्र ही रत्ने धारण करण्यापूर्वी ज्योतिषांचे मत विचारात घ्यावे असा सल्ला दिला जातो ज्या व्यक्तींचा जन्म सात सोळा आणि पंचवीस या तारखांना झाला आहे त्या व्यक्तींचा मुलांक सात असतो मुलांक सात हा समुद्राचे प्रतिनिधित्व करतो असे मानले जाते समुद्र सर्व गोष्टी समाहित करून घेतो त्याचप्रमाणे मुलांक सात असलेल्या व्यक्तींमध्ये गुणवैशिष्ट्ये आढळून येतात मुलांक सात असलेल्या व्यक्तींचा स्वभावही तसा असतो असे सांगितले जाते चमावून घेणे आणि सक्षमता हे प्रमुख गुण मुलांक सात असलेल्या व्यक्तींमध्ये असतात अशी मान्यता आहे ज्या व्यक्तींचा सा मुलांक सात आहे त्या व्यक्तींसाठी चंद्रमणी आणि मोती ही दोन रत्ने अत्यंत शुभ असल्याचे सांगितले जाते मात्र वरीलपैकी कोणतीही किंवा दोन्ही रत्ने धारण करण्यापूर्वी ज्योतिषाचे मत विचारात घ्यावे असा सल्ला दिला जातो ज्या व्यक्तींचा जन्म आठ सतरा आणि सव्वीस तारखेला झाला असेल तर त्या व्यक्तींचा मुलांक आठ येतो मुलांक आठवर शनीचे स्वामित्व असते अशी मान्यता आहे शनी न्यायाची देवता मानली जाते जसे ज्याचे कर्म तसे त्याला फळ या न्यायाने शनी त्या त्या व्यक्तींना लाभ देत असतो ज्या व्यक्तींचा मुलांक आठ आहे त्या व्यक्तींसाठी नीलमणी नीलम काळा हिरा किंवा मोती अशी रत्ने शुभ असल्याचे सांगितले जाते मात्र कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला घ्यावा ज्या व्यक्तींचा जन्म नऊ अठरा आणि सत्तावीस या तारखांना झाला असल्यास त्या व्यक्तींचा मुलांक नऊ असतो मुलांक नऊवर अग्नितत्व असल्याचे मंगळ ग्रहाचे स्वामित्व असल्याचे मानले जाते ज्या व्यक्तींचा मुलांक नऊ असतो अशा व्यक्ती धाडसी साहसी संघर्ष करणाऱ्या आणि आत्मनिर्भर वा स्वावलंबी असतात असे सांगितले जाते मेहनतीच्या जोरावर प्रगती करणे वा यश संपादन करणे या व्यक्तींना आवडते मुलांक नऊ असलेल्या व्यक्तींसाठी रूबी गार्नेट आणि लाल रंगाचे रत्न शुभ असल्याचे सांगितले जाते श्री स्वामी समर्थ